मी लहान असल्यापासून मला म्हणजे मी जेव्हाही मंदिरात वगैरे जायचे तेव्हा अंगात आलेल्या बायकांना बघून मला खूप भीती वाटायची. लहान असल्यापासून म्हणजे ते खरं काय खोटं काय मला समजत नव्हतं, आणि ते पाहून म्हणजे मला लहानपणापासून खूपच भीती होती, खूपच भीती होती. आणि कालांतराने माझ्या आयुष्यात काही असे म्हणजे काही हे झाले की काही चिंता वगैरे काही स्ट्रेस असं झालं, तर तेव्हा मला मला असं वाटायला लागलं की मलाही तर त्या बायकांना जसं होतं तसं मला होईल का, आता मलाही तसं होऊ शकेल का. तर मी तसं घाबरायला लागले आणि मला याची भीती इतकी की मी देवासमोर जायला घाबरत होती की देवापुढे गेलं तर मला काही तसं होणार का. आणि हे मला 20 वर्षापासून मी हे असं एन्झायटी स्वतःच क्रिएट करून घेऊन आणि घाबरत बसत होते. आणि डॉक्टरला मी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी म्हणाले मला की सिव्हिअर एन्झायटी आहे एन्झायटी तुम्हाला, आहे आणि तुम्ही मेडिकेशन सुरू केलं, लाईफ लॉन्ग घ्यायला पाहिजे, असं लाईफ त्यांनी लॉन्ग म्हटलं ना, सायकॅट्रिस्टने म्हटलं लाईफ लॉंग लाईफ घ्यायला पाहिजे. बरोबर, लॉन्ग घ्यायला पाहिजे की ह्याला काही तुम्हाला म्हणजे तुमचे एन्झायटी लेवल इतके हाई आहेत, इतके हाई आहेत की ह्याला तुम्ही मेडिसिन घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि लाईफ लॉन्ग तुम्ही आणि घ्यायलाच पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला काय होत होतं त्या एन्झायटी मध्ये? मला पॅनिक अटॅक्स यायचे सर, घाम घाम दरदरून घाम श्वान, देवासमोर शॉर्टनेस ऑफ मला ब्रीदिंग. घाम सुटत होता, घसा कोरडा पडत होता आणि खूप घाबरं घाबरं व्हायचं आणि असं दम हे झाल्यासारखं म्हणजे ब्रेथलेसनेस सारखं व्हायचं. तर तसं मला खूप म्हणजे खूप तसं व्हायचं आणि मग नंतर मी स्वतःलाच समाधान करून घ्यायचं आणि डीप ब्रीदिंग वगैरे काय सांगितलं तर डॉक्टरने तसं केल्यावर मला बरं वाटायचं. पण हे असं 20 वर्ष चाललं माझं, म्हणजे तुम्ही 20 वर्ष सायकॅट्रिस्ट मेडिसिन घेतल्या, घेतले घेतले जास्ती डोज नव्हता, 60 mg होती माझी. सिक्सटी आणि एमजी म्हणजे जेव्हा भरपूर मोठा. हाँ आणि काही कारणाने जेव्हा मला म्हणजे माझ्या विचारांमध्ये ह्याच्यामध्ये भीतीमध्ये कमी जास्ती होत होती तर डॉक्टर डोज जास्ती करायचे का, 2 महिन्याकरता 3 महिन्याकरता जास्ती करायचे. मग आता थोडं बरं वाटतं म्हणले की मग कमी करायचं असं हे हे चाललं होतं. तर मला कसंही करून ह्या मेडिसिन पासून बाहेर यायचं होतं आणि त्यासाठी मी काहीतरी उपाय शोधत होते म्हणजे ह्याच्याशिवाय काही आहे का ह्याच्यातून बाहेर पडण्यासारखं. आणि मी खूपस असं सर्च करायची ह्याच्यावर गुगलवर वगैरे की काय अल्टरनेट काहीतरी सोल्युशन ह्या गोष्टी करता आहे का, एन्झायटी प्रॉब्लेम विदाउट मेडिसिन कमी होऊ शकते का आणि ह्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो का. तर मला मग एकदा असंच गुगल सर्च करताना मी सापडलो विंगडवणे तुम्हाला. मला की एक सांगा, एक आपल्याला किती वेळ लागला? 8 सेशन्स झाले सर, 8 सेशन्स झाले 8 सेशन झाले आपले ना, आणि तीन किती महिन्यामध्ये ती 8 सेशन. महिन्यामध्ये 8 सेशन झाले. आणि आता टोटल आता आपल्याला म्हणजे तुमचे मेडिसिन आता पूर्णपणे संपल्या, टोटल किती वेळ हाँ 2 महिने झाले पूर्ण टोटली ऑफ होऊन. ऑफ होऊन? नाही, म्हणजे आपण सेशन सुरू केले आणि मेडिसिन संपतपर्यंत किती कालावधी लागला? म्हणजे मी लास्ट ऑक्टोबर मध्ये स्टार्ट सप्टेंबर मध्ये स्टार्ट केले होते सर, तर आता जून मध्ये माझे मेडिसिन मी खूप हळूहळू केलं कमी का, म्हणजे मला खूप भीती वाटते की मेडिसिन नाही, सोडलं तर तसंच करायचं असतं, खूप स्लो पद्धतीने फक्त जायचं असतं ऍक्च्युअली. 5-5 mg 5-5 mg असं कमी करत गेले मी, खूप माझी वेळ तीच घेतला. पद्धत आहे, कारण बेसिकली है ना, तुमचा जो प्रॉब्लेम होता, जो काही माइंड ट्रिगर होता, तो मी त्या 8-10 सेशन मध्ये संपवला. आणि 4 सेशन संपला होता सर, तो चारच सेशन होते. 4 महिने संपला असेल, ते आता मला काही आठवत नाही. तर त्यानंतर जो काही इफेक्ट होता मेडिसिनचा, म्हणजे आपण एकदम मेडिसिन बंद करू शकत नाही, म्हणून ते हळूहळू करावं लागतं. आणि म्हणून मी लोकांना पण सांगतो की बाबा, मेडिसिन सोडायसाठी 9-10 महिने लागतात, म्हणजे लागतात, कारण आपण एकदम बंद करू शकत नाही. आणि मला त्याची तुमचा मेसेज आला, मला खूप आनंद होतो जेव्हा पेशंटचे असे मेसेज येतात की बाबा मेडिसिन सुटली. मी कॉन्फिडेंट लोकांना सांगतो की यार, मी मेडिसिन सोडून दाखवू शकतो. सायकॅट्रिस्ट म्हणतो की मेडिसिन जीवनभर घ्यावं लागेल. मी तुम्हाला आजची घटना सांगतो, आजची 60 वर्षाची, शंभर 60 वर्षाची परसेंट काय गॅरंटी कोणी दिले नव्हते सर मला, म्हटलं शंभर मॅडम? परसेंट 100% गॅरंटी कोणीच दिले नव्हते मला की ह्याच्यातून. ते म्हणायचे नाही मेंटेन करता येतं पण हे क्युर होऊ शकत नाही असं म्हणायचे सगळेच. मी सायकियाट्रिस्ट पण 2-3 बदलून पाहिले, असं नाही की एकाच कडे गेले मी. तुम्ही हैदराबादला राहता? नाही, हो सर हैदराबादला हैदराबादला. तुम्ही टीचर आहात ना? हो ओके, टीचर आहात. आता तुमचं वय किती आहे आता? 53 आहे, 53 वर्ष. 53. 53. आता जसं तुम्हाला हा प्रॉब्लेम होता ना, सेम प्रॉब्लेम वाली एक लेडी मगाशी माझ्याकडे आले, 60 वर्षाची. तिलाही काहीतरी हस्बंडची दारू सोडण्यासाठी एका बाबाकडे गेले दर्ग्यामध्ये.
आणि तिने तिला पूजा करायला सांगितली आणि ते पूजा करताना तिने काहीतरी गुरुवारी नॉनव्हेज खाऊन घेतलं. तिला मनात माइंड मध्ये मग ते भीती घुसली की बाबा मी खाल्लं आणि त्याच्यामुळे मग ती पॅनिक झाली. तुम्हाला माहित ना सेम सेम एन्झायटी, हायर एन्झायटी आणि पॅनिक होत होती. आणि आता 2005 पासून आहे नागपूरच्या टॉपेस्ट डॉक्टर कडे मेडिसिन चालू आहे मॅडम. सिम्पल तुमच्यासारखा पॅनिक अटॅकचा प्रॉब्लेम, एन्झायटीचा प्रॉब्लेम, बिचारी अजूनही मेडिसिन घेत आहे ना, अजूनही ठीक नाहीये. त्यांनी सर्च केलं की बाबा विदाउट मेडिकेशन ने सुरू होते. जसं तुम्हाला मी 100% गॅरंटी देतो ना, त्यांना पण दिली. म्हटलं आराम से मैं 5-6 महिने में इनके मेडिसिन खतम करवा दूंगा आणि ते ठीक होऊन जाते बिलकुल आणि होऊन जाते. अरे हिप्नोथेरपी खूप जबरदस्त सायन्स आहे. आपण म्हणालात की जेव्हा तुमची प्रॉब्लेम संपून गेली तर तुम्ही सेशनची काय गरज आहे असं कोणी म्हणत नाही सर. जेव्हा सेशन साठी जातो तर एक नाही अजून 10 घ्या असं म्हणतात, पण तुम्हाला गरज नाही म्हणाला त्याचं मला फार आनंद वाटतंय. ही गोष्ट बरोबर आहे तुमची. आता कशाला अननेसेसरी तुमचे पैसे वेस्ट कशाला करायचे नाही का? आणि तुम्ही हे बरं केलं, कारण तुम्ही आजचं जे सेशन म्हणजे तुम्ही माझ्याकडनं घेताय खूप जरुरी आवश्यक होतं, कारण हे तुम्हाला समजणं जरुरी होतं ऍक्च्युली मी केलं काय. म्हणजे तुमच्या मनामध्ये जो आता पॉइंट होता की परत येईल का, नाही कधीच परत येणार नाही. एकदा हिप्नोथेरपीनी अंतर्मनात प्रोग्राम झालं, बॅक कभी नाही आता, कभी नाही आता. कारण आम्ही लोकांना ठीक नाही करत, आम्ही त्यांना सिच्युएशनला डील करणं असं प्रोग्राम करतो, कॉन्फिडंट बनवतो. त्यामुळे प्रश्नच नाही त्या गोष्टी वापरशील ना, कारण आम्ही फाईट करणं शिकवतो माइंड लेवलला, माइंड मध्ये प्रोग्राम करतो. आणि फीडबॅक पण आपल्याला द्यायचंच होतं म्हणून मी हे सेशन बुक केलं होतं सर.